तयार केलेला आहे. आणि एक किरांगणीमध्ये हा पकवान चुरू शकतो, एक किरांगणीमध्ये म्हणजे कमीत कमी ह्याचं ओझ 4 ते 4.5 किलोच्या आसपास असेल, 4-4.5 किलोपेक्षा बी कमी. आणि हा पकवान दिंडीसाठी केलेला आहे. हरिभक्त परायण गुरुवर्य पवार महाराज म्हणजे धारवाडकर गुरुजी यांच्या दिंडीचा पकवान आहे हा. आणि खाली 64 इंची आणि पीठ अगदी एवढं लागते, लिंबू एवढं पीठ लागतं एवढं केलेलं आहे. त्यानंतर वरती सुद्धा 64 इंची पुढे टाकतो. हा स्वर काळीचा आहे दिंडीचा. मग काळीचा आहे तर हा 2 ला लागेल असं नाही, हा 2 लाही लागेल, पांढरी 2 लाही लागेल आणि काळी 1 लाही लागेल. आणि उद्या श्री गुरु वासकर महाराजांची पुण्यतिथी असते ज्ञानोबारायणच्या समाधी सोहळ्याच्या अगोदर. त्यांची आता आळंद पंढरपूरवरून ती आता अशी इकडं आळंदीला रवाना होते आहे, प्रस्थान होत आहे. तर त्यासाठी हा पकवास केलेला आहे. अगदी पटाबिटा घालून सगळं ओकेमध्ये आहे, फक्त वाजवून सेवा करण्यासाठी पकवास केलेला आहे. आणि हा आता पाठवायचा आहे.